दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सक्तीची वसुली तात्काळ थांबविणे व राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या इतर मागण्यांसाठी आज शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले आहे। जिल्हा बँकेचे 182 कोटी रुपये गैरकारभाराची राज्य शासनाने दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी आणि तत्कालीन संचालकांच्या मर्जीतील व्यक्तींना बिनशेती सहकारी संस्थांना ऊस कारखान्यांना बेकायदेशीर दिलेले कर्ज गट सचिवांना दिलेले प्रोत्साहनपर दिलेले अनुदान बेकायदेशीर असल्याने ते तात्काळ वसूल करावे जिल्हा बँकेतील गैरकारभाराची चौकशी अहवालानुसार करण्यात यावी शेतकऱ्यांचे शेअर्स कपातीवर बिनव्याजी बँक वापरत आहे ते तात्काळ शेतकऱ्यांना परत करावे अवकाळी पावसामुळे कांद्यांचे द्राक्षांचे टोमॅटोचे तसेच इतर पिकांची झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ करावी लाल कांद्यांप्रमाणे उन्हाळी कांद्यांना अनुदान देण्यात यावे इतर बँकेतील खाते जिल्हा बँकेने सील केले आहे ते तात्काळ पूर्ववत करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष सुधाकर मोगल यांनी अधिक माहिती दिली। कुठल्याही सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारमध्ये असलेल्या लोकांनी किंवा विरोधात असलेल्या एक झिरवा साहेब सोडले तर दुसऱ्या कोणीही इथपर्यंत येऊन आमची दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं या संपूर्ण सरकारचा निषेध करतो त्याचबरोबर विरोधी पक्षामधली आमची जी खंत आहे की विरोधी पक्षांनी पण इथपर्यंत येऊन आमची दखल घेतली नाही काही संघटनांनी आमची दखल घेतली त्याच्यामध्ये स्वाभिमानी संघटना असेल प्रहार संघटना असेल मनसा असेल किंवा अन्य छोट्या मोठ्या संघटना आहेत राज्यातून त्यांनी आमची दखल घेतली परंतु सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही एकटे फक्त झिरवळ साहेब इथंपर्यंत येऊन गेले आम्ही पोलिसांच्या आदेशाचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन करणार नसून आम्ही शांततेच्या मार्गानं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊन आमच्या जे मतं आहेत आम्हाला जे पाहिजे आहे ते आमच्या मागण्या सरकार दरबारी गेले पाहिजेत कारण सरकार जर इथं येऊन जर आमच्या मागण्या घेतल्या असत्या तर आम्ही तिथंपर्यंत जायचा प्रश्नच नव्हता त्यामुळं आम्हाला तिथंपर्यंत जाऊन ते द्यायचे आहेत पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य करावं। 14 दिवस झालं रामकुंडामध्ये NDCC बँकेच्या जप्ती सक्तीची वसुली आणि 7-12 वरील नाव बदलण्यासाठी आलेल्या नोटिसा आम्ही रामकुंडामध्ये विसर्जित करून सरकारला आमच्या व्यथा कळाव्यात म्हणून इथं धरणे आणि उपोषण केलं शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकरी संघर्ष समन्वय समिती या सुधाकर मोगल आणि भगवानराव बोराडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये हे शेतकऱ्यांचं होत असलेलं आंदोलन यातून सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या या ज्या नोटिसा काढलेल्या त्या याला स्थगिती दिली पाहिजे म्हणून आज गेल्या 6 महिन्यापासून हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये उठलेलं वादळ शेतकऱ्यांच्यावर आलेलं संकट द्राक्षाला भाव नाही कांद्याला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही अशा वेळेला शेतकऱ्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचा पैसा नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्यायचा घाट सरकारनं चालवला असून तशा प्रकारच्या नोटिसा NDCC बँकेच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्यातल्या सोसायट्यांची नावं शेतकऱ्यांच्या 7-12 वर लावून शेतकऱ्यांचं नाव कमी करायचं कारस्थान सरकारकडून केलं जात आहे याच्या विरोधात म्हणून आम्ही गेली अनेक दिवस आंदोलन करत असून आत्ता सध्या आज हा 14वा दिवस आहे की आजच्या तारखेला आम्ही मोर्चा काढण्याची सूचना दिली होती असं असताना आम्हाला मोर्चाला परवानगी दिली नाही तरी देखील आम्ही इथून शांततेच्या मार्गातून इथं जाऊन रजिस्टर ऑफिसला AR ना सांगणार आहोत
या ज्या नोटिसा काढलेल्या आहेत या बेकायदेशीर असून शेतकऱ्यांची कर्ज नगण्य आहेत। उलट NDCC बँकेत किंवा राज्यातल्या सहकारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊन सहकारातल्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या वसुलीच्या बाबतीत कोणताही निर्णय शासनाकडून घेतला जात नाही। उलट गोरगरीब शेतकऱ्यांची म्हणजे पावसातून झालेले नुकसान, सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाचे पडलेले भाव, या सगळ्या गोष्टीचा विचार करून खऱ्या अर्थानं अशा नोटिसा सरकारनं पाठवायला नको झाल्या होत्या। या नोटिसा रद्द झाल्या पाहिजेत। संपूर्ण वसुलीला, कर्जाच्या वसुलीला स्थगिती मिळाली पाहिजे आणि संपूर्ण हे कर्ज अनैतिक असून ते माफ झालंच पाहिजे। शेतकऱ्यांनी 16 जानेवारी 2023 रोजी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या घरावर बिराड मोर्चा नेला होता। त्यावेळी दादा भुसे यांनी दूरध्वनीवरून दिलेले आश्वासन अद्याप पाळले नसल्याने शेतकरी संघर्ष संघटनेने आंदोलन सुरू केले। या आंदोलनात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, अनंत सारडे, रावसाहेब एतवडे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक।